नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय न देता मध्यस्थांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिवसेनेला न्यायालयाचा हा निर्णय पसंत न पडल्याचं दिसतंय. दोन्ही बाजूच्या पक्षकारांना मध्यस्थी मान्य होती, तर 25 वर्षापासून हा संघर्ष का सुरू ठेवण्यात आला असा सवाल शिवसेनेने राजकीय पक्षांना सामनातील अग्रलेखामधून विचारला आहे. राम मंदिर प्रकरणी अखेर तडजोड करायचीच होती, तर त्यावरून शेकडो लोकांचे रक्त का सांडले असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवरती दहशतवादी संघटना आणि दहशतवादावरती कारवाई करण्यासाठी दबाव आहे. या दरम्यान पाकिस्तानने काही प्रमाणामध्ये कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपलं सरकार देशाबाहेरील दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करू देणार नाही असं म्हटलं आहे. भाजपच्या विरोधामध्ये मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाड्यांवरती काँग्रेसने भर दिला असला तरी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि कर्नाटकात देवेगौडा यांच्या जनता दलाने काँग्रेसला जागांच्या संख्येवरून चांगलेच कुंडीत पकडलंय. मित्रपक्षांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला जुळवून घ्यावं लागत आहे. मात्र तरी देखील मित्रपक्ष आणि काँग्रेसमध्ये जागांवरून मतभेद दिसून येत आहे. राम जन्मभूमी बाबरी मस्जिद जमीन वादाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यस्थीसाठी तिघांची नियुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फकीर अहमद इब्राहिम खलिफुल्ला या मध्यस्थ समितीचे प्रमुख असून यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा समावेश आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली ही भूमिका आश्चर्यकारक असल्याचं वाटत आहे. तसंच हिंदूंकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याचं आरएसएसने म्हटलं आहे. राफेल कराराशी संबंधित कागदपत्रांची चोरी झाल्याचा दावा अटर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये केला आणि त्यावरती सातत्याने सुरू असलेल्या टीका आणि टोलेबाजीनंतर तब्बल 2 दिवसांनी मी तसे बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असा पवित्रा घेण्याची वेळ अटर्नी जनरल यांच्यावरती आली आहे. समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 3 महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ही यादी घोषित करण्यात आली. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याबाबत ट्विट केलं असून महिलांसाठी ही यादी समर्पित केली आहे. पंजाबमधील मोगा येथे गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना न बोलावण्यात आल्याने वाद निर्माण झाला. नाराज झालेल्या सिद्धू यांनी सांगितलं की राहुल गांधींच्या सभेमध्ये बोलवण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे की नाही याची कल्पना नाही. मी एक चांगला वक्ता किंवा पक्षप्रचारक म्हणून योग्य आहे की नाही हे देखील माहिती नाही. मला बोलवणं माझ्या हातात नाही. पण या सगळ्यांवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की पक्षाने मला माझी जागा दाखवून दिली. भाजप शिवसेना नेते युतीच्या आणाबाका घेत असले तरी कोल्हापुरामध्ये युतीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कोल्हापुरामध्ये युतीचे काय होणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासिन यांचं अपहरण झाल्याची बातमी खोटी असल्याचं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावरती झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे आधीच जम्मू काश्मीरमध्ये तणाव असताना जवानाचं अपहरण झाल्याचं वृत्त चिंताजनक होतं. मात्र अपहरण झालेलं नसून मोहम्मद यासिन सुरक्षित असल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी रात्री उशिरा आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावरती छापेमारी केली. या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांना 2,56,00,000 रोकड आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बाल्यान हे दिल्लीच्या उत्तमनगर मतदारसंघातून आमदार झाले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अध्यक्षांनी ज्या जागेवरती छापेमारी केली होती तिथे बाल्यान 2 कोटी रुपये घेऊन आले होते. करमाळा तालुका लोकसभा निवडणूक रणधुमाळी आणि पूर्वतयारीच्या उद्देशाने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी करमाळा तालुक्यामध्ये गावभेट दौरा सुरू केला आहे. दरम्यान देवळाली येथे बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की माढा लोकसभेची कधीतरी भाकरी फिरवा. यावेळी सुभाष देशमुख यांनी कुंभेज, देवळाली, रायगाव, पांडे या गावांना भेट देऊन गावातल्या अडीअडचणींवरती चर्चा केली आहे.
राज्यातील सर्व खासगी अभिमत विद्यापीठासह शैक्षणिक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता 16% आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण लागू करण्याचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. शासकीय सेवेतील नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारने 2018 कायदा केला. यानंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणातील प्रवेशासाठी 10% आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने कायदा केला. या दोन्ही कायद्यांची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उल्हासनगरमधील महानगरपालिकेमध्ये महिला दिनाच्या दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचा तसेच महापालिकेच्या महिला कर्मचारी वर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. दरम्यान मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे जागतिक महिला दिनी संतुलन संस्थेच्या वतीने महिलांचे प्रबोधन आणि जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचे नेतृत्व पीडित कष्टकरी महिलांनी केलेले होते. यावेळी महिलांनी अवैध धंद्यावरती सामूहिक हल्लाबोल करत अवैध धंदे उद्ध्वस्त केले. यावेळी मोर्चातील रणरागिणींनी वाघोली येथील बाजार मैदान परिसरातील गावठी हातभट्टी दारू गुत्ता मटका आणि जुगार धंद्यांची तोडफोड करून हल्ला केला. वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयामध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड वापराबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे मतदान प्रक्रियेविषयी असलेल्या शंका दूर होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी आणि युवकांनी दोन्ही यंत्रांची कार्यपद्धती समजून घेऊन त्याची माहिती आपल्या गावातील घरातील मतदारांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून त्यांच्या मनातील शंका दूर होण्यास मदत होईल असे मत विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कांद्याचे दर पडल्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या कांदा अनुदान योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या काळामध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला 200 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आधीच केली होती. त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून चिरंजीव निलेश राणे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. आता राणे यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केलाय. नारायण राणे यांनी औरंगाबादमधून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवतील असे जाहीर केले आहे. कर्करोगावरती मात करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आजारपणातील कटु अनुभव शेअर केले आहेत. कर्करोग झाल्यानंतर माझी जिवंत राहण्याची फक्त 30% शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे सोनाली म्हणाले. सोनालीने नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये तिने कॅन्सरचं निदान ते तिच्यावरती करण्यात आलेल्या सर्जरीपर्यंतच्या प्रवासाचे अनुभव शेअर केलेत. करण जोहरच्या कलंक चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या भूमिकेवरून पडदा उठला आहे. या चित्रपटामध्ये आलिया सोनाक्षी सिन्हासह माधुरी दीक्षितही प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कलंकमधल्या अभिनेत्रीच्या भूमिकांची झलक धर्मा प्रोडक्शननं चाहत्यांसमोर आणली आहे. या चित्रपटामध्ये माधुरी कोणत्या भूमिकेमध्ये दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. अखेर चाहत्यांची उत्सुकता न ताणता कलंकमधला बहार बेगमचा चेहरा चाहत्यांसमोर आणला आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.